गोंदिया जिल्ह्यात धानाचा कोठार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो। गोंदिया जिल्ह्यात धान मोठ्या प्रमाणात पिकवला जात असून रब्बी आणि खरीप या दोन हंगामामध्ये धान पिकाचे उत्पादन या जिल्ह्यात होत असते। मात्र या वर्षी रब्बी पिकाचे उत्पादन हे कापणीला येत असताना अवकाळी पावसाने गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून थैमान मांडलेला आहे। या अवकाळी पावसाचा फटका धान पिकाला बसला असून त्यामुळे शेतकऱ्यांचा धान हा कापणीला करून बांधणात ठेवण्यात आलेला हा धान काल आलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणावर शेतात पाणी साचून धान भिजून खराब झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडचा घास आता हिरवला आहे। त्यामुळे शेतकरी हा आर्थिक संकटात सापडला असून लवकरात लवकर पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकरी शासनाकडे करू लागला आहे। आता या पावसामुळे सर्व कापणी झाल्यावर हा पाऊस हा पडल्यामुळे जोरदार त्याची सर्व नुकसान झाली आहे। आता शासनाने याची नुकसान भरपाई द्यावी, पंचनामे लवकरात लवकर करावे, नाही भरपाई द्यावी। उन्हाळी फसल 2 एकरामध्ये लावली होती आणि ते धान आल्यामुळे आपण कापलेलं आहे आणि 4 दिवसापासून पाऊस असा येत आहे रात्रंदिवस की आपण कळपीसुद्धा उचलू शकत नाही। त्याकरिता आपण शासनाला मागणी करत आहे की आपले नुकसान भरपाई द्यावं, हीच किसानातर्फे आपली निम्र निवेदन आहे। आणि लवकरात लवकर शासनाने पंचनाम्याकरिता पाठवावे अधिकाऱ्यांना व आमच्या शेताचे पंचनामा करावं व लवकरात लवकर आम्हाला नुकसान भरपाई द्यावं, हीच नम्र विनंती आहे। उन्हाळी फसल लावली होती आणि हे एवढं पाऊस पडून राहिले अवकाळी पावसामुळे म्हणजे 2 एकराचं माझं धान जो कापून आलेलं होतं तर ते कापलेलं धान मला उचलताही येत नाही आणि जो धान उचलायला जर गेलं तर तो पूर्ण अर्धा धान म्हणजे कसं आहे पावसामुळे पूर्ण तिथंच गळत आहे आणि कसं आहे खूप नुकसान झालेलं आहे की अर्ध्यापेक्षाही म्हणजे फसल म्हणजे खूपच कमी होणार आहे। तर शासनाला असं नम्र निवेदन आहे की लवकरात लवकर म्हणजे त्यांनी थोडंसं आपला पंचनामा करून काही जो पण आर्थिक मदत मिळू शकेल ते आर्थिक मदतचा पुरवठा करावा।